श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरच्या मुक्काम आटपून आता पुढच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय. पालखी सोहळ्यात भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील सहभागी झालेत. दो दो पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे असं हर्षवर्धन पाटील यांनी विठ्ठल चरणी साकडं घातलंय. त्यांच्याशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. पारी एकदा तरी अनुभवावी याप्रमाणे राज्याचे माजी सहकार मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील देखील या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. पाटील साहेब, तुम्ही या वारीत सहभागी झालेला आहात, काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी एकदा तरी सहभागी झालो नाही, मी वर्षानुवर्षे ह्या वारीमध्ये एक वारकरी म्हणून सहभागी असतो. आणि आज इंदापूर ते बावडा हा पायी वारी करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत असतो. मला खूप आनंद वाटतो, एक वेगळा आनंद, ह्या आनंदाची तुम्ही कल्पना करू शकत नाही, कारण हे जगातलं एक वेगळं आश्चर्य आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी समाजाला गेले शेकडो वर्ष मार्गदर्शन केलेले, एका साध्या अभंगाच्या वाक्यातून समाज उभा करण्याचं काम या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संतांनी केलेलं आहे. त्यातले जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. आम्हाला मनापासूनचा अभिमान आहे की आपल्यासारख्या माणसाच्या नशिबाला ह्या वारीमध्ये सहभाग होण्याची संधी परमेश्वराने दिली. मला असं वाटतं पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हा सोहळा हा जनसोहळा आहे, हा लोकसोहळा आहे, आणि हा सोहळा कायम असा चालू राहावा. दुर्दैवानं ह्या वर्षी पावसाचं सावट आहे. आज जवळजवळ पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी अजून पाऊस नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की भरपूर पाऊस व्हावा, शेतकरी त्याचप्रमाणे जनावरं त्याचप्रमाणे लोकांना प्यायला पाणी, उद्योगधंदे शेती व्यवसाय हा चांगला चालण्यासाठी पावसाची गरज आहे. पाणी हे जीवन आहे. आणि म्हणून ह्या पालखीच्या निमित्तानं एवढंच साकडं आहे की दो दो पाऊस पडावा आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. पांडुरंगाच्या चरणी पाटील साहेबांनी एवढं साकडं घातलेलं आहे की दो दो पाऊस पडू दे, माझा बळीराजा सुखो होऊ दे. आणि या ठिकाणी हे जे वारकरी आहेत त्यांची ही जी परंपरा आहे ही अखंडपणे अशीच चालत राहू दे. देवा राखुंडे, न्यूज 8 महाराष्ट्र, इंदापूर.